आज ही 2 वर्ष आमची सत्ता नाही, समिती बदलली आहे, काही लोकांच्या पेन्शन बंद केले, मी तुम्हाला वचन देतो पुन्हा तुम्ही आमच्या हातामध्ये सत्ता द्या, बंद पडल्याची पेन्शन चालू करणार आणि 600 रुपयाची पेन्शन 2000 रुपये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आई बी कुणाला वडील कुणाला भाऊ कुणाला बहीण अनेक नाती जपण्याचा आपण प्रयत्न केला. गडी रत्नाला असा कुठलाही रोग होऊ नये, ऑपरेशन त्याची पाहिजे अशी लक्ष्मीकडे आपण प्रार्थना करूया. झालं तर आपण का माझ्याकडे या, 1 रुपयापासून 1 कोटी रुपये ऑपरेशन मुंबईला करून सुखरूप तुम्हाला गरीब मध्ये आणून सोडण्याची जबाबदारी तुमच्या भावाला उत्तर दिली आहे. आता नोटाचा तर काय खेळ केला बघा, असं काय जगात होऊ शकतं का हो? माझं 1 लाख रुपये आज खर्चावर राहील आणि मला 1000 रुपये काढता येत नाही. सगळ्या बाजार ठेपा बंद आहे, सगळी मंदी जी लाट आलेली आहे, गरीब माणसं पायला राहून राहून मरायला लागलेली आहेत, उपाशी मरायला लागलेली आहेत, काय हे या मोदीला झालंय काय मला कळत. आणि मग अशी जर माणसं जर सत्तेवर यायला लागली, गरीब माणसाला काय चिंताच ते करणार नसतील, आपण दिवस पाहिजे तेवढं आम्हाला 2000 रुपये मिळणार असतील, आमची गरज किती, आमचा पैसा किती बँकेत, म्हणजे हे काय कळणं कोण. मला वाटतं भारतीय जनता पक्षाचं या नगरपालिकेत चारही मुंडे चित्त बोलणार आहे. निष्कळंक उमेदवार म्हणून आज आम्ही रमेश लिंगदेला आणलेला आहे. मला वाटते प्रशासनावर ओकू नगरपालिकेच्या सगळ्या योजनांची माहिती करणं, उपनगराचे पद आणि नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. रमेश लिंगदे सारख्या माणसाला तुम्ही नगराध्यक्ष करा. मला वाटतं हे शहर देशात नव्हे तर जगात एक नंबरचा रमेश लिंगदे केल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब कुलकर्णी किती कामं केली, त्याचा उल्लेख मध्ये लावणी केला. या गडीला तालुक्याचा चेहरा निर्माण बदलण्याचा तरी प्रयत्न केला. चित्रीचं पाणी आणून चित्री का अर्थ ठरली, जर चित्रीचं पाणी आणलं असेल काय अवस्था झाली त्या तालुक्याची. बंधुमुळे 50 वॉटचं हॉस्पिटल त्याने आणून गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज जे आपलं न्यायालय मी आणि बाबा कुपेकरनी या गरीब शहरामध्ये वैभव टाकण्याचं न्यायालयाची इमारत आणली. बाबा कुपेकरनी केलेली कामं, आम्ही केलेली विकासाची कामं, आम्ही आणलेला निधी, गरीब शहरावर असलेलं आमचं प्रेम, हे सगळं बघता येत्या 27 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकलाच पाहिजे. जनतेला मी सांगितले बाबानो 3.5 वर्षाची सत्ता आम्हाला मिळाली, आमची झलक आम्ही दाखवलेली आहे. पुढचा सगळा सिनेमा दाखवायचा असेल तर 5 वर्षाची पूर्ण आणि बहुमतासह नगराध्यक्ष जर आमचा झाला, बहुमत आमचं झालं, तर गडी रसर हे आंतरराष्ट्रीय दर्जावर आणून